मेहकर तालुक्यातील जानेफळ भागात पावसाचा जोरदार तडाखा, शेत जमिनीचं नुकसान, विहिरीची पडझड. मेहकर तालुक्यात पावसानं हजेरी लावली असून 7 जून रोजी रात्री झालेल्या तुफान पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता, तर शेत जमिनी नाल्या पडून जमिनी वाहून गेली. शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तालुक्यातील जानेफळ येथील अल्पभूधारक शेतकरी चैनकर यशवंत काळे यांची गावाला लागून 1.5 एकर शेत आहे. शेतात दगडी फाड्यांची सिमेंट बांधलेली पक्की विहीर होती. सदर विहीर 7 जून रोजी झालेल्या पावसानं पाजळ होऊन बुजून गेली. विहिरीवर असलेला मोटर पंप पाईप सह विहिरीत पडून दबून गेला. याबाबतची माहिती तलाठी वीरेंद्र धोंगे यांना दिली. तलाठींनी पाहणी करून पंचनामा केला. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून तहसीलदार मेहकर यांच्याकडे माहिती दिली असल्याचं तलाठी धोंगे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. या शेतकऱ्यांकडे दुसरे उपजीविकेचे साधन नसल्यानं शासनानं त्वरित मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी चैनकर काळे करत आहेत. गजानन दुतोंडे, सिटी न्यूज, विदर्भ विभागीय प्रतिनिधी. मी जानेफळ येथील रहिवासी चैनकर यशवंत काळे. माझी 375 गट नंबरमधली जमीन असून माझा व्यवसाय त्याच्याच भरोशावर माझा परिवार चालत आहे. अलग लक्षात माझी विहीर मंगळवारी रात्री पाण्याने रातभर पाणी असल्यामुळं माझी विहीर जमीन झालेली आहे. तरीही शासनाने मला त्याच्यात मदत करावी